राजकारणात एकमेकांवर सूडबुद्धीने खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या आजकालच्या नेत्यांनी यशवंतराव चव्हाण आणि आचार्य अत्रे यांचा हा किस्सा ऐकलाच पाहिजे. यशवंतराव चव्हाणांवर आचार्य अत्रेंनी 1956 खूप खालच्या पातळीवर टीका केली होती, पण संयमी यशवंतराव चव्हाणांनी त्यांना जे उत्तर दिलं हे सगळ्यांनी समजून घेण्यासारखे. नमस्कार, मी अतुल, मराठी मिररमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 1956 ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ खूप जोमात होती, आचार्य अत्रे अनेक काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत होते. मुरारजीभाईंवरती विशेष सगळ्यांचा राग होता. त्यावेळेस मुरारजीभाईंवरती खूप अग्रलेख लिहिले जात होते आणि मुरारजीभाईनंतर खूप जास्त टीका होत होती ती यशवंतराव चव्हाणांवरती. 1956 तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री नुकतेच यशवंतराव चव्हाण झाले होते. त्यावेळेस आचार्य अत्रेंनी दैनिक मराठा या वृत्तपत्रात एक अग्रलेख लिहिला ज्याचं टायटल होतं महाराष्ट्राची धुरा निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती. खरं बघितलं तर ही टीका खरंच खूप खालच्या पातळीवरची होती, पण संयमी यशवंतरावांनी लगेच त्यांना प्रतिसाद दिला नाही किंवा त्यांच्या अटक करा असं काही सांगितलं नाही. यशवंतरावांनी आपली पातळी मात्र सोडली नाही. यशवंतरावांनी खूप संयमाने आचार्य अत्रेंना फोन करून सांगितलं की मी निपुत्रिक नाही आहे. 1942 चले जाऊच्या लढ्यामध्ये पोलिसांनी आमच्या घरावर धाड टाकली होती. त्यावेळेस माझी पत्नी ही फक्त एकटीच वेणुताई घरी होती. मी घरी सापडत नसल्यामुळे पोलिसांनी खूप मारधाड चालू केली आणि तिच्या पोटावर एक काठी मारली. त्यावेळेस ती गरोदर होती, पण दुर्दैवानं ती काठी इतकी जोरात लागली की तिला गर्भपात करावा लागला. गर्भाला अतिशय गंभीर जखम झाली आणि यामुळे त्यांना कायमचं वंधत्व आलं आणि म्हणूनच मी आता पुत्र आम्हाला होऊ शकत नाही. ही ज्यावेळेस घटना आचार्य अत्रेंना समजली त्यावेळेस त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांना कळालं की त्यांनी खूप मोठी चूक केली. आचार्य अत्रेंनी तिथंच फोनवर त्यांची माफी मागितली आणि दुसऱ्या दिवशी दैनिक मराठामध्ये जाहीर त्या दोघांची माफी मागितली. एवढंच नाही तर आचार्य अत्रेंनी वेणुताईंच्या समोर जाऊन पश्चातापही व्यक्त केला. हे आहे महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण. एखाद्या वेळेस आपल्याकडून कळत नकळत चुका होतात, खालच्या पातळीची टीका होते, पण त्यावेळेस संयमाने सगळी ही परिस्थिती हाताळता येऊ शकते ह्याचं हे उत्तम उदाहरण. आजच्या राजकारण्यांनी ही परिस्थिती समजून घेतली तर त्यांना समजेल की महाराष्ट्राचं राजकारण जसं आत्ता चालू आहे तसं नाही आहे, ते खूप सुसंस्कृत आहे आणि त्याचं हे उत्तम उदाहरण. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाच व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमच्या पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.